नमस्ते मी डॉक्टर अमिता फडणीस ऑइस्ट्र अँड हॉस्पिटलची संचालिका आपण आरोग्य कट्टा ही सिरीज करत आलो आहे आणि त्याच्यात आपण बऱ्याच मेडिकल गोष्टींबद्दल गप्पा मारतो आहे आपण ऑर्थोपेडिक्सबद्दल बोललो मध्ये हर्नियाबद्दल बोलणं झालं मुलांच्या आजारांबद्दल पण मध्ये मध्ये आपले काही काही क्लिपिंग्स आली होती पण आज मी एका वेगळ्या क्षेत्राकडे वळते आहे नेहमी मेडिकल म्हटलं की आपल्याला जी दिसतात त्या गोष्टी अर्थात डॉक्टर नर्सेस पेशंट केअर अटेंडन्स ह्याच्याकडेच आपण लक्ष देतो पण जसं चांगलं नाटक जे असतं ड्रामामध्ये बॅक एंड वर्कर जे आपण म्हणतो म्हणजे लाईट्स सेट्स जे असतात हे सगळे जी गोष्ट कामं कर जी गो कामं असतात ती तेवढीच महत्त्वाची असतात तसंच मेडिकल क्षेत्रामध्ये बायोमेडिकल इंजिनिअरिंग किंवा बायोमेडिकल डिपार्टमेंट हे फार महत्त्वाची ह्या डिपार्टमेंटची भूमिका असते ही का महत्त्वाची असते कारण मशीन्स जी असतात आणि आता जशी तर जशी टेक्नॉलॉजी पुढे जाते तसं आपल्याकडे अजूनच आधुनिक मशीन्स येत आहेत तर हे मशीन सपोर्ट जो आपल्याला मिळतो तो आपल्याला बायोमेडिकल डिपार्टमेंटमधनं मिळतो ऑइस्ट पॉल हॉस्पिटल्समध्ये पहिल्यापासूनच आम्हाला ह्याची पूर्ण जाणीव आहे म्हणजे ज्या काळात आपल्याकडे एवढी बायोमेडिकल इक्विपमेंट्स मिळत नव्हती तेव्हा आम्ही अमेरिकेहून इम्पोर्ट करून आणली होती त्याच्याबद्दल बायोमेडिकल डिपार्टमेंटबद्दल माझ्याबरोबर इथे बसले आहेत ऑइस्ट पल हॉस्पिटलचे प्रमुख बायोमेडिकल इंजिनियर मिस्टर अमर शिंदे आणि लेट मी टेल यू ही इज वन ऑफ द बेस्ट सो अमर थोडं सांगू शकशील की बायोमेडिकल इक्विपमेंटचं महत्त्व काय आहे ते यस मॅम थँक्यू सो मच फॉर इंट्रोड्युसिंग मी मी गेली पंधरा वर्ष ऑइस्ट अँड पल हॉस्पिटलमध्ये हेड ऑफ द बायोमेडिकल इंजिनियर म्हणून काम करतो आहे म्हणजे ह्याचं महत्त्व काय की अमरला पूर्ण हॉस्पिटलच्या इक्विपमेंटची माहिती आहे फ्रॉम द बिगिनिंग ऑइस्टर्न पलची म्हणजे ती कंटिन्युटी महत्त्वाची असते म्हणजे जसं आपण पेशंटची पेशंटचं डायग्नोसिस करतो तसंच जसं आपण पेशंटना ओळखतो जेव्हा आपण म्हणतो की अरे हे आपले पेशंट नेहमीचे आहेत म्हणजे आम्ही त्यांना परत परत बघतो त्यामुळे आम्हाला त्यांच्या आरोग्याची जास्ती माहिती होते तसंच अमर शिंदे जे आत्ता आपल्याला म्हणाले की पंधरा वर्ष ही हॅज बीन लुकिंग आफ्टर ऑल आवर इक्विपमेंट त्यामुळे त्याचा मेंटेनन्स अजूनही जास्ती छान होतं येस मॅम सो आय वुड से वी आर अ ब्रिज इन बिटवीन युजर अँड मॅनेजमेंट जसं की कधी हॉस्पिटलला नवीन इक्विपमेंट काही परचेस करायची झाली तर आम्ही प्रत्येक इक्विपमेंटचे काही टे लागणारे टेक्निकल स्पेक्स आहेत माहिती आहे कमर्शियल गोष्टी आहेत ह्या सगळ्या आम्ही मॅनेजमेंटला पुरवतो आणि जसं की युजरला कधी टेक्निकल एरर आली ॲप्लिकेशन एरर आली तर आम्ही त्यांना हेल्प करतो पण त्यांच्या कामानेच डॉ डौक्ट, म्हणजे डॉक्टरांचे परत परत कॉल जातात अरे अमर हे चालत नाही ते चालत नाही ह्याचा स्विच ऑफ आहे है, ह्याचा अलार्म वाचतो आहे त्यामुळे दिवसभरामध्ये बायोमेडिकल डिपार्टमेंटची टीम हे कॉल्स आन्सर करतच असते म्हणजे त्यांच्याशिवाय आमचं कामच होत नाहीत असं मी म्हणेन तर अमर असं एखादं उदाहरण तू देऊ शकशील का की वेअर द बायोमेडिकल इक्विपमेंट मेक्स ऑल द डिफरन्स टू द वर्क असं कुठलं इक्विपमेंटबद्दल तू बोलू शकशील का येस मॅम मी सांगू इच्छितो की जसं प्लाझ्मा स्टरलायझर हे अत्याधुनिक मशीन आमच्याकडे आहे आणि हे खूप कमी हॉस्पिटल्समध्ये असतात कारण ह्या ह्या मशीनमध्ये जे काही म्हणजे जशी एखाद्या सर्जरी नंतर जे काही आपल्याला इक्विपमेंटचं सगळे जे ॲक्सेसरीज असतात त्यांचं स्टरलायजेशन करायचं असतं तर ही टेक्नॉलॉजी अशी आहे की याच्यामध्ये एक पाणीचा ड्रॉप जरी राहिला तरीसुद्धा ती सायकल फेल होते आणि हे मशीन इतक अत्याधुनिक आहे की त्याच्यात आपण शंभर टक्के आपण त्याच्यात स्टरलाइज स्टरलाइज करू शकतो म्हणजे म्हणजेच मला असं जे मला समजलं किंवा जे मला माहिती आहे की स्टेरिलायझेशन म्हणजे इक्विपमेंट इंस्ट्रुमेंट्स इम्प्लांट्स इंस्ट्रुमेंट, हे निर्जंतुक करण्यासाठी ह्या मशीनला तोडच नाही हा प्लाझ्मा स्टेरिलायझर आपल्याकडे आहे yes, जो अमर आपल्या इथे मेंटेन पण करतो त्याची देखरेख करतो अजून मला असं एक छोटंसं उदाहरण आठवतं छोटं म्हणजे ऍक्च्युअली मोठं पण छोटं इक्विपमेंट म्हणू त्याला आम्ही एन एस टी म्हणतो नॉन स्ट्रेस टेस्ट ही काय टेस्ट असते की त्याच्यात आपल्याला बाळाच्या हार्ट बीटचे ट्रेसिंग येतात अलॉंग विथ मूवमेंट ऑफ द मदर ते का मला आत्ता आठवलं कारण पूर्वीच्या काळात हे एन एस टी मशीन नव्हतं आपल्याकडे हे yes, आपल्याकडे आम्ही तर श्री क्लिनिक म्हणजे आमच्या जुन्या हॉस्पिटलपासून आम्ही हे वापरायला लागलो कारण वी हॅव ऑलवेज बीन अहेड इन टेक्नॉलॉजी पण ह्या मशीनच्या जोरावरती गायनेकोलॉजिस्ट ठरवू शकतात की बाळ आत्ता गर्भपेशवीत सेफ आहे का नाही आहे हे अगदी एक मला उदाहरण आठवलं बरोबर मॅम त्याचं हा? हार्टबीट रेग्युलर आहेत हो। का नाही आणि त्याचं सगळं रेकॉर्ड आपल्याला मेंटेन ठेवता डिजिटल असं म्हणूया आपण आणि तू काही मला सांगू शकशील का बायोमेडिकल बद्दल आणि हा आता मी म्हणेन की बायोमेडिकल इंजिनिअरिंग अमर जेव्हा ग्रॅज्युएट झाला ही वॉज वन ऑफ द फर्स्ट फ्यू पण आता आपल्याकडे भरपूर कोर्सेस चालू झालेत बायोमेडिकलच्या बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये बायो मध्ये त्यामुळे आता आपली टीम फार भक्कम आहे आपल्या दोन्ही हॉस्पिटल्समध्ये तर नक्कीच अमर कोणाला जर बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं असेल तर तो गाईड करू शकतो अमर आपल्या इथे ऑइस्ट अँड पर्ल हॉस्पिटलमध्ये आपला चीफ बायोमेडिकल इंजिनिअर आहे सो so, थँक्यू अमर थँक्यू व्हेरी मच सो थँक्यू